आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहुदे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। आपल्याशिवाय नागपाशाचा उपाय कुणीही नाही करू शकत। हे खगेश, कल्याण कार्याच्या हेतुनिमित्ताने मर्यादा भंगात दोष नाही। आपल्या पंखात वाऱ्याचा वेग भरून माझ्या बरोबर उड्डाण करा आणि अयोध्या नाथाला भयंकर काळाच्या दाढेतून मुक्त करा। ही वेळ मोठ्या संकटाची आहे गरुड भगवान। आपल्याशिवाय नागपाशाचा उपाय कुणीही नाही करू शकत। समस्त देव आपल्याकडे आशा लावून बसले आहेत। जर श्रीराम प्रभूंचं यावेळी प्राणरक्षण नाही केलं गेलं तर देवतांच्या ज्या कामासाठी भगवंतांनी अवतार घेतलाय ते कार्यच अपूर्ण राहील। म्हणूनच मी प्रभूंना त्याच अवस्थेत सोडून सरळ आपल्याकडे आलो आहे। तिकडे कदरूचे पुत्र ते नाग श्री राम प्रभू आणि लक्ष्मण बंधूंच्या शरीरातून सर्व जीवनरस शोषित असतील। जगताची बंधनं तोडणारे अखिलेश्वर स्वतः आज बंधनात आहेत। अशा वेळी आपण कोणत्या विचारात पडला? नारदजी, काय माहीत ते कोणती लीला करतायत। प्रत्यक्ष भगवानांचा आदेश मिळाल्याशिवाय मी तिथं कसा जाऊ। हे खगेश, आपत्ती काले मर्यादा नास्ती। क्षणाक्षणाने रात्र संपत आहे। क्षणाक्षणाला माता कदरूचे पुत्र ते नाग प्रभूचे जीवनरस शोषित आहेत। अवताराचा हेतू पूर्ण नाही होणार। अधर्म अत्याचाराच्या आतंकाने धरती माता मुक्त नाही होणार। हे खगेश, कल्याण कार्याच्या हेतुनिमित्ताने मर्यादा भंगात दोष नाही। आपल्या पंखात वाऱ्याचा वेग भरून माझ्या बरोबर उड्डाण करा आणि अयोध्या नाथाला भयंकर काळाच्या दाढेतून मुक्त करा। यावेळी तुमचा हाच धर्म आहे जो भगवान शिवांचा अंशावतार तुम्हाला सांगत आहे। ठीक आहे, चल पवनपुत्र। तुभ्यं नमामि नारायणाय, तुभ्यं नमामि जगदीश्वराय, हे लक्ष्मीकांतं तुभ्यं नमामि, हे शांताकारं तुभ्यं नमामि, तुभ्यं। ते पहा, पवनपुत्र बजरंग बली येत आहेत आणि सोबत पक्षीराज गरुड पण येत आहेत। जगदीश्वराय हे लक्ष्मीकांतं तुभ्यं नमामि, हे शांताकारं तुभ्यं नमामि, नारायणाय तुभ्यं नमामि, जगदीश्वराय हे लक्ष्मीकांतं तुभ्यं नमामि, हे शांताकारं तुभ्यं नमामि,